फलटण तालुक्यातील काळस तडवळे मुरुम येथील 2,73,00,000 खर्चाच्या मंजूर रस्त्याच्या कामाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ। कराड हजारमाची येथे भूकंप संशोधन केंद्राला केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली भेट। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात उमेद मेळाव्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट, बचत गटांच्या महिलांचे केले कौतुक। मल्हारपेठ पाटण येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जादूटोना विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला मल्हारपेठ येथे चांगला प्रतिसाद। ऊस वाहतूकदारांची 9,50,000 फसवणूक करणारा हिंगोली जिल्ह्यातील तोडणी मुकादमाला करण्यात आले जेरबंद, न्यायालयाने सुनावली 4 दिवसाची पोलीस कोठडी। कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी व भाटमवाडीला 4 महिन्यात मिळणार हक्काचे पाणी, 10 दिवसात जलवाहिनीचे उद्घाटन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले। भाजपच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा विकास आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कोरेगाव तालुक्यातील अरवी व दुर्गळवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे पळशी रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले। माहिती अधिकारात माहिती न देणे शिरवळ ग्रामसेवक यांना पडले महागात, राज्य माहिती आयुक्तांनी सुनावला 25,000 दंड। पंचायत समितीच्या दहिवडी येथील नूतन इमारतीस प्रशासकीय मान्यता, जिल्हा परिषद CEO खिल्लारी यांची सातारा येथे माहिती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत खट्टा व मान मतदारसंघात 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार जयकुमार। मान तालुक्यातील देवापूर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षणाचा स्तर उंचवला, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे प्रतिपादन। जिल्हा परिषदच्या समाज कल्याण व महिला बाल कल्याण अंतर्गत योजनांचा लाभ घ्यावा, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन। वाईतील बावधन नाका येथे भाजीपाला विक्री करणाऱ्या युवकास मारहाण केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यात भेसळयुक्त पशुखाद्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने पशुसंवर्धन कार्यालयाने जिल्ह्यातील पशुखाद्य कंपन्यांची अचानक तपासणी करून सुमारे 14 पशुखाद्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले। वाई येथील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेने 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना 15% लाभांश केला जाहीर, सभासदांची दिवाळी केली गोड। अस्थिरोग दिनानिमित्त फलटण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार सुरू। मॅरेथॉन स्पर्धेत 1,500 जणांनी केली नाव नोंदणी। महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास हरित न्यायालयात जाणार असल्याची माहिती उपोषणकर्ते सुशांत मोरे यांनी दिली। सातारा जिल्ह्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। गत आर्थिक वर्षात संस्थेने 52 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून तब्बल 40 लाखहून अधिकचा नफा मिळवला। संस्थेच्या सभासदांना 10% लाभांश जाहीर। सातारा जिल्ह्यातील 49 गावांमधील 520 जनावरांना लंपीर त्वचारोगाची बाधा असून या पशूंवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहे। कराड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुहास रामचंद्र रसाळ
यांनी कुटुंबासह शुक्रवारपासून ITI गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले. सातारा जावलीतील 10 रस्त्यांसाठी 16,62,00,000 रुपयाचा निधी मंजूर. सातारा जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या प्रयत्नांना यश. कोयना धरणात पाण्याची आवक घटली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 40 TMC पाण्याची आवक कमी झाल्याने ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचे वातावरण. 105 TMC पाणीसाठा साठवणूक क्षमता असलेल्या धरणात सध्या 94.30 TMC पाणीसाठा. सातारा शहरातील गोडवली येथील पशुसंवर्धन विभागाची जागा ITI पार्कसाठी हस्तांतरित करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.